नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनलमध्ये। आज मी दुधी भोपळ्याची बर्फी बनवून दाखवणार आहे। एकदम सुंदर अप्रतिम आपली दुधी भोपळ्याची बर्फी तयार होते। घरातली घरात आपण मार्केटपेक्षा भारी बर्फी बनवू शकतो। चला मग आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। दुधी भोपळा आपण कट करून घेणार आहोत, तर आपल्याला अर्धा भाग कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी दुधी भोपळा कट करून घेतलेला, शोलरने शिलून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने वरच्या आपल्याला त्याच्या साला काढून टाकायच्या आहेत। तुमच्याकडे जर चाकू असला तर तुम्ही चाकूने सुद्धा याच्यात साला काढू शकता। अशा पद्धतीने आपण दोन्ही पण पूर्ण दुधी भोपळ्याचा अशा पद्धतीने दुधी भोपळा अशा पद्धतीने आपल्याला शिलून घ्यायचा आहे। दुधी भोपळा शिलून घेतलेला आहे, तर आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। याच्यामधला आपण अर्धा अर्धा भाग करणार आहोत अशा पद्धतीने। याच्यामधला आहे ते आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत। बर्फी बनवण्यासाठी आपण ह्या बिया घेणार नाहीत। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत। अशाच पद्धतीने आपण सर्व भोपळ्यामधल्या बिया काढून घेऊयात। पाहू शकता अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने लगेच निघतात। सर्व भोपळ्यामधलं काढून घेऊयात। सर्व भोपळ्यांमधल्या बिया काढलेल्या आहेत। आता आपण हे भोपळं किसून घेऊयात। तर आपल्याला हे भोपळं किसणीने किसून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। अशा पद्धतीने आपला छोटा छोटा किस तयार होतोय। बर्फी बनवण्यासाठी आपल्याला छोटा छोटा किस हवाय, तर आपण ह्या पद्धतीने हे सर्व भोपळं किसून घेणार आहोत। पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व भोपळा किसून घेतलेला आहे। सर्व दुधी भोपळा किसून घेतलेला आहे। तर आपण हा दुधी भोपळा दोन तीन पाण्याने आपण दुधी भोपळा स्वच्छ धुवून काढूयात। दुधी भोपळा मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे। पातेल्यावरती हे कापड आथरायचं आहे, त्याच्यावरती आपण हा दुधी भोपळा टाकणार आहोत। सर्व दुधी भोपळा मी टाकलेला आहे। आपल्याला कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि याच्यामधलं आपल्याला पाणी पिळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जेवढं आपल्या दुधी भोपळ्यामधलं पाणी कमी होईल तेवढं आपली बर्फी लवकर तयार होती। अशा पद्धतीने आपल्याला ह्या दुधी भोपळ्यामधलं पाणी व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही पिळून घेतलेला आहे आपण आता दुधी भोपळा। तर असा कोरडा आपला दुधी भोपळा तयार झालेला आहे। दुधी भोपळ्याचा किस तयार झालेला आहे। तर आता आपण हा किस आपण आता भाजून घेऊयात। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तीन चम्मच मी तूप घातलेलं आहे। तूप गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हा किस घालायचा आहे। दोन तीन मिनिट हा मिक्स करून घेऊयात। छान तुपामध्ये आपल्याला दोन तीन मिनिट हा किस भाजून घ्यायचा आहे। छान भाजल्याच्या नंतर आपली बर्फी छान तयार होते। तर आपण दोन तीन मिनिट हा किस व्यवस्थित भाजून घेऊया। तीन मिनिट मी किस व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। याच्यामध्ये एक कप आपल्याला दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। दूध घालून छान मिक्स करून घेतलेला आहे। तर आपण आता याच्यावरती झाकण ठेवून हे दूध आटूस तर आपल्याला हा किस शिजून घ्यायचा आहे। दोन तीन मिनिट झालेले आहेत, तर आपलं पाहू शकता तुम्ही दूध छान आटलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे दूध आटलं। याच्यामध्येच मी अर्धी वाटी पिठी साखर घालणार आहे। पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, जेवढी घालायची तेवढी। आणि मिक्स करून घेऊया। साखर घालून घेतलेली आहे,
याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे। तर 100 ग्रॅम मी दूध पावडर घालणार आहे। तुमच्याकडे जर दूध पावडर नसली तर तुम्ही दुधावरची साई घातली तरी चालेल। आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। दूध पावडर घातल्याच्या नंतर आपली बर्फी खूप छान होते, त्याच्यामुळे आपण दूध पावडर याच्यामध्ये घालायचे आहे। अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामधलं आपलं साखरेचं पाणी तयार झालेलं आहे, हे व्यवस्थित आटून घ्यायचं आहे आपल्याला। तर 1-2 मिनिटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया। 3 मिनिट आपलं पाणी आटलेलं आहे, साखरेचं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे। तर 1/2 चम्मच आपल्याला विलायची पावडर घालायची आहे, थोडासा सुका मेवा, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। कलर टाकूयात थोडासा आणि मिक्स करून अशा पद्धतीने हा कलर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि अजून आपल्याला 1-2 मिनिटं हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण कोरडं झालं पाहिजे बर्फी बनवण्यासाठी। तर अशा पद्धतीचं आपलं मिश्रण झालेलं आहे। तर अजून आपण 1-2 मिनिटं हे व्यवस्थित शिजून घेऊयात। पाहू शकता झाकण काढून आपलं मिश्रण आपल्या कढईमध्ये आता खाली चिकटत नाही कढईला। तर अशा पद्धतीचं आपल्याला बर्फीचं मिश्रण पाहिजे। तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे। तर आपण आता गॅस बंद करून देणार आहोत। थंड होऊन आपण ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये हे मिश्रण पसरून देणार आहोत। केकचं भांडं घेतलेलं आहे, याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व भांड्याला आपण व्यवस्थित तूप लावून घेऊयात, तर मग आपली बर्फी चिकटणार नाही, व्यवस्थित निघेल। अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्यामध्ये ही बर्फी टाकायची तेवढ्या भांड्यामध्ये आपण सर्व बाजूने अशा पद्धतीने तूप लावून घेतलेलं आहे। तर आता आपण बर्फीचं मिश्रण टाकून घेणार आहोत। सर्व मिश्रण अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे। हे थोडंसं आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे। बर्फीचा आकार देऊयात आपण। चौकोनी आकारामध्ये आपल्याला बर्फी बनवायची आहे। तर अशा पद्धतीने आपण उचटणीने ही सारखी करून घेऊयात। पद्धतीने मी चौकोनी आकाराची बर्फी पसरून घेतलेली आहे। याच्यावरतून थोडेसे आपण सुका मेवा ऍड करूयात। काजू बदाम मी किसून घेतले होते किसणीने, आणि अशा पद्धतीने आपण वरती टाकून घेणार आहोत। पण हे दाबून घेऊयात। तर चमच्याला आपल्याला बुडाला तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्याच्या नंतर आपली बर्फी चिकटत नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला हे दाबून घ्यायचे आहेत। खूप छान दिसतं अशा पद्धतीने आपण हे काजू बदाम लावलेले आहेत। तर आता आपल्याला ही बर्फी 1 तासासाठी थंड होऊन द्यायची आहे। नंतर आपण याच्या ओढ्या कापून बर्फी 1 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवली होती। तर अशा पद्धतीने आपली बर्फी छान थंड झालेली आहे। तर आता आपण कट करून घेणार आहोत। या बाजूने पण आपण त्याच पद्धतीने कट करून घेणार आहोत। बर्फी कट करून घेतलेली आहे। तर आता मी तुम्हाला एक काढून दाखवणार आहे। एक बर्फी मी काढून दाखवलेली पाहू शकता। सुंदर आपली बर्फी तयार झालेली आहे, खूप छान अशी आपण दुधी भोपळ्याची बर्फी बनवलेली आहे। खूप सुंदर अप्रतिम आपली बर्फी तयार झालेली, घरातली घरात आपण खूप छान अशा पद्धतीची ही बर्फी तयार करू शकतो। आता मी ही बर्फी सर्व एका डिशमध्ये काढून घेणार आहे। सर्व बर्फी मी एका डिशमध्ये काढून घेतलेली। पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली बर्फी तयार झालेली आहे। पण 1-2 दिवस ही बर्फी ठेवली तर एकदम छान आपली कडक अशी बर्फी तयार होती। 1 तासानंतर ही थोडीशी ओलसर आहे। तर आपण 1-2 दिवसाच्या नंतर ही बर्फी खाल्ल्याच्या नंतर ती छान अशी तोंडात टाकल्या विरघळते, एकदम सुंदर अप्रतिम आपली बर्फी तयार झालेली आहे। तर कोणी म्हणणार सुद्धा नाही का ही दुधी भोपळ्यापासून इतकी सुंदर अप्रतिम बर्फी बनवलेली आहे।
खूप सिंपल रेसिपी आहे, नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन येणार आहे, तोपर्यंत बाय बाय। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।